నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలలగసిన తడి అలజడి ఆగ్రహ తేజమై రూపుదాల్చిన సత్యం మాతత్రాణ పరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలలగసిన తడి అలజడి ఆగ్రహ తేజమై రూపుదాల్చిన సత్యం మాతత్రాణ పరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం चलो गुड इवनिंग चला सर्वांना गुड इवनिंग खूप दिवसांनंतर आपण यूट्यूब लाइव येतोय तर यूट्यूब लाइव येण्यामागचं कारण असं की अपकमिंग जी मेन्स एग्जाम आहे एलआयसी एडीओ ची ती एलआयसी एडीओ प्लस अपकमिंग येणाऱ्या सर्वच एग्जाम साठी एक करंट अफेयर ची मेगा मैरेथॉन अराउंड या मैरेथॉन मध्ये नोव्हेंबर 2022 ते मार्च किंवा एप्रिल 2023 या मागच्या 6 महिन्यांचे जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते सर्व पॉइंट आपण आज डिस्कस करणार आहोत ते सर्व न्यूज आपण आज डिस्कस करणार आहोत आज म्हणण्यापेक्षा आज उद्या आणि परवा तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक पोहोचवा कारण ओनली लाइव फॉर्मेट मध्ये हा व्हिडिओ असणार आहे मग सर ज्या लोकांची एलआयसी एडीओ ची मेन्स आहे अशाच लोकांनी हे लेक्चर करावं का तर नाही त्यांच्यासाठी तर हे लेक्चर महत्त्वाचं आहेच पण सोबत सोबत अपकमिंग येणाऱ्या ज्या एग्जाम्स आहे जसं की आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह असेल आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर असेल आरबीआय असिस्टंट असेल किंवा अपकमिंग आरआरबी पीओ आरआरबी क्लर्क आयबीपीएस पीओ आयबीपीएस क्लर्क एसबीआय पीओ एसबीआय क्लर्क ईसीजीसी पीओ वगैरे या अपकमिंग येणाऱ्या सर्वच एग्जामसाठी अतिशय महत्त्वाचा असणारे हे सेशन आहे ही सिरीज आहे तर ही सिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बघा आपण सगळ्यात पहिला मुद्दा पहिले दोन मिनिटं मी अराउंड ज्या लोकांची एलआयसी ईडीओ ची मेन्स आहे त्याबद्दल बोलतो पहिले दोन मिनिटं ज्या लोकांची एलआयसी ईडीओ मेन्स आहे अशा लोकांबद्दल मी बोलतो बघा त्या केसमध्ये तुम्हाला एलआयसी ईडीओच्या मेन्समध्ये अराउंड कंबाईंड टाइम आहे आणि त्याच्यामध्ये 60 मार्कला इन्शुरन्स अवेअरनेस आहे 50 मार्कला जीए प्लस इंग्लिश म्हणजे अराउंड 25 मार्कला जीए तर इन्शुरन्स वाला पार्ट आपण रेकॉर्ड करून तो तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच आहे इन्शुरन्स वाला पार्ट रेकॉर्डेड फॉर्मेट मध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच आहे जीए मध्ये काय विचारतील तर सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा तुम्ही इथून लक्षात घ्या ठेवा जीए मध्ये काय विचारतील तर जनरल अवेअरनेस मध्ये बँकिंग अवेअरनेस किंवा बँकिंग रिलेटेड कोणतीही न्यूज विचारणार नाही बँकिंग रिलेटेड कोणतीही न्यूज तुम्हाला जीए मध्ये दिसणार नाही तुम्हाला दिसेल तिथं नॅशनल न्यूज तुम्हाला तिथे दिसेल इंटरनॅशनल न्यूज स्पोर्ट्स वाल्या न्यूज असतील इंडेक्स असतील बुक्स अँड ऑथर्स असतील गव्हर्नमेंट स्कीम वाला पार्ट असेल तर हा वाला पार्ट तुम्हाला तिथे दिसेल तर त्यावाला पार्टला फोकस करून मी हे पुढचे आज उद्या किंवा परवा हे तीन एक लेक्चर मी दोन ते तीन लेक्चर त्या न्यूजला फोकस करून मी घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टींना फोकस करून मी घेणार आहे हा चला सुरुवात करा सगळ्यांनी लाईक करून लेक्चरला चालू करा लगेचच्या लगेच आपण लेक्चर चालू करूया एलआयसी एडीओ ची एग्जाम साठी किंवा अपकमिंग येणार सगळ्याच एग्जाम साठी मेगा मॅरेथॉन मागच्या 2-3 महिन्यांमधला मेगा मॅरेथॉन आपण घेऊया करंट अफेअरची मेगा मॅरेथॉन दोन शिफ्ट आहे का सर नाही एका शिफ्ट मध्ये एग्जाम आहे ओके
निगेटिव्ह मार्किंग नसती तर निगेटिव्ह जर सर निगेटिव्ह मार्किंग नसतील तर निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे ना ओके चला बघा सुरुवात करूया पहिल्या न्यूज पासून आणि मी तुम्हाला पहिल्यांदाच ही गोष्ट क्लिअर करतो मी इथं कोणतीही गोष्ट शिकवत नाहीये मी इथं तुम्हाला एकंदरीत काय करतोय की बाबा इथं अराउंड आपण माग ज्या गोष्टी पाहिल्या त्याची एक रिव्हिजन घेतोय एक रिव्हिजन घेण्याचा मी प्रयत्न करतोय एकदा ओबीएसला जा बरं एक मिनिट ओबीएसला जा थोडीशी स्क्रीन कट होती एकदा स्क्रीनची ऍडजस्टमेंट कर तिथून ऍडजस्टमेंट कर स्क्रीनची थांब जास्त होत आहे नाही कटच होतीये स्क्रीन कट होतीये झूम आउट कर थोडस झूम आउट कर झूम आउट रोहितला बोलू बघा चालू करू आपण स्क्रीनचा पण जो काही प्रॉब्लेम असेल तो लगेच सॉल्व होऊन जाईल सुरुवात करू आपण मी तुम्हाला आधी एक मुद्दा क्लिअर करतो की आपण रिव्हिजन घेतोय इथं का बाबा आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्याची एक फास्ट ट्रॅक आपल्या रिव्हिजन घ्यायची आहे बघा आपण एक गोष्ट महत्वाची पाहिली होती की बाबा सरगम कौशल जी मुंबईची आहे विन्स मिसेस वर्ल्ड 2022 टायटल जिंकला तिने अप्टर 21 इयर्स या आता युट्यूबला दाखव मला ओके अप्टर 21 इयर्स सरगम कौशल मिसेस वर्ल्ड 2022 अप्टर 21 इयर्स म्हणजे सर 21 वर्षापूर्वी कोणी झाली का हो झाली होती अदिती गोवित्रीकर ही मिसेस वर्ल्ड झाली होती अराउंड 21 वर्षापूर्वी अदिती गोविंदकर म्हणून ही मिसेस वर्ल्ड झाली होती मिसेस वर्ल्ड अशांसाठी कॉम्पिटिशन असते ज्यांचं लग्न झालेलं आहे अशांसाठी मिसेस वर्ड असते मग सर अराउंड ह्या 2022 ची मिसेस वर्ड कोण झाली सरगम कौशल झाली जी इंडियाची आहे म्हणून मुद्दा महत्वाचा आहे सरगम कौशल सर याच्या अगोदर इंडियाचं कुणी झालं होतं का तर हो झालं होतं 2021 अदिती गोवित्रीकर ही 2021 झाली होती सर हा मला एक मुद्दा महत्वाचा सर मागच्या वर्षी 2021 कोण झालं होतं ही 2001 झाली होती 2021 कोण झालं होतं शॅलेन फोर्ड म्हणून होती युएसएची सर यावर्षी पोलिशियानीची मिसेस पोलिशियाने ही फर्स्ट रनर अप आहे मिसेस कॅनडा म्हणून ही सेकंड रनर अप आहे सर ही मॅरिड वुमेन साठीची कॉम्पिटिशन आहे जी 1984 लॉन्च केली होती 1984 फर्स्ट विनर 1984 चा विनर जर आपण पाहिला रॉसी म्हणून होती श्रीलंकेची पहिली 1984 ची पहिली विनर होती रॉसी म्हणून हा वाला एक मुद्दा मला क्लिअर पाहिजे क्लिअर दिसत नाहीये एक मिनिट ओबीएसले रोहितला बोलो ना क्लिअर दिसेल तुम्हाला एक दोन मिनिट थांबा तुम्ही त्याच्यानंतर सर मिस वर्ड कोण या वर्षीची कॅरोलिनो म्हणून आहे कॅरोलिना म्हणून ही मिस वर्ड आहे मिसेस वर्ड ही कॉम्पिटिशन त्यांच्यासाठी ज्यांचं लग्न झालेलं आहे नाहीये मग अशी कोण आहे कॅरोलिना म्हणून सर मिसेस वर आपण आताच पाहिली सरगम कौशल मिस इंडिया वर्ल्ड वाईड खुशी पटेल होती सर मिस इंडिया सिनी शिट्टी म्हणून आहे मिस युनिवर्स आर बुनी गॅब्रीवर मिस युनिवर्स जी की मागच्या वर्षीची मिस युनिवर्स जी मिस युनिवर्स बद्दल विचार केला आपण तर हरनाज संधू होती 70वी मिस युनिवर्स या वर्षीची मिस युनिवर्स आर बोर्नी गॅब्रियल म्हणून 71वी मिस युनिवर्स क्लिअर आहे सर ओके क्लिअर आहे सगळ्या गोष्टी आणि मी सर ते मीना सुई चुई म्हणून तर हा वाला पार्ट मला इथून माहित पाहिजे मला हा वाला पूर्ण पार्ट इथून माहित पाहिजे सर फिलंथ्रॉपिस्ट ऑफ इंडिया बद्दल बोला भारतातील सगळ्यात जास्त दानशूर लोकांबद्दल बोला गौतम अदानी 1 नंबर शिव नादर 2 नंबर अशोक सोता म्हणून 3 नंबर आहे भारतातील
सगळ्यात दानशूर व्यक्ती एका रिपोर्टनुसार, एका रिपोर्टनुसार। सर पुढे जाऊया, आपल्याला रिव्हिजन घ्यायची पटपट पटपट। इथं अशाच गोष्टी विचारल्या जातील एडीओच्या एक्झाम मध्ये आणि अपकमिंग येणाऱ्या एक्झामला पण याचा तसाच फायदा होईल। कशा सर? वर्ल्ड 100 मोस्ट पॉवरफुल वुमेन मध्ये इंडियाची कोणी आहे का? हाय 36 नंबरला कोणी हो? निर्मला सीतारामन। निर्मला सीतारामन कोण आहे? फायनान्स मिनिस्टर आहे। निर्मला सीतारामन कोण आहे? फायनान्स मिनिस्टर। सोबत सोबत कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री पण त्यांच्याकडे आहे। कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री पण त्यांच्याकडे आहे। कोणाकडे? निर्मला सीतारामन यांच्याकडे। 36 नंबरला आहे। उर्सुला ऑन डियर म्हणून ही जर्मनीची जगातली 100 मोस्ट पॉवरफुल वुमेन पैकी पहिली पॉवरफुल वुमेन आहे उर्सुला ऑन डियर म्हणून। क्रिस्टिना लिगार्डे फ्रान्सची ही सेकंड आहे। कमला हॅरिस यूएसएची थर्ड नंबरला आहे। भारतातील एक नंबर निर्मला सीतारामन आणि जागतिक लेवलला विचार केला 36 नंबरला निर्मला सीतारामन। सर भारतात 2 नंबर रोशनी मल्होत्रा आणि जागतिक लेवलला 53 नंबरला रोशनी मल्होत्रा। आणि माधवी पुरी बच बद्दल जर विचार केला तर सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याचं हेडक्वार्टर मुंबईला आहे। सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याचं हेडक्वार्टर मुंबईला आहे असं सेबीचे त्या हेड आहे माधवी पुरी बच। या जगातल्या 54व्या पॉवरफुल वुमेन आहे। जगातील 54व्या पॉवरफुल वुमेन। सर थोडस पुढे जाऊया, याच्यावर प्रश्न पण विचारला गेला होता। या गोष्टीवर प्रश्न पण विचारला गेला होता। लडाख टू सून हॅव इंडिया फर्स्ट डार्क नाईट स्काय रिझॉर्व। बघा प्रश्न अशा पद्धतीने दिले, इंडिया फर्स्ट, वर्ल्ड फर्स्ट, इंडिया बिगेस्ट, वर्ल्ड बिगेस्ट, जगातील सगळ्यात मोठं, यावाल्या गोष्टी विचारल्या जातील। बघा आता लडाख टू सून इंडिया फर्स्ट डार्क नाईट स्काय रिझॉर्व प्रश्न विचारला पण गेलेला आहे लडाखला आहे। भारतातलं पहिलं डार्क नाईट स्काय रिझॉर्व कुठे आहे? तर लडाख मध्ये। निकिता वाहाग लेक्चर एकदम क्लियर चालू आहे। तुम्हाला स्वतःला नेटवर्कचा इश्यू असावा, माझ्या समोर 3 वेगवेगळ्या डिव्हाइस मध्ये लेक्चर चालू आहे, तर तुम्हाला लेक्चरचा इश्यू असावा। ज्याला ब्लर होत आहे त्यांनी क्वालिटी वाढवा, ज्याला ब्लर होत आहे त्यांनी त्याच्या मोबाईलची क्वालिटी वाढवा। नेटवर्क इश्यू असेल कोणाचा, तुमचा स्वतःचा असेल, इथून सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर चालू आहे। कारण 1100+ विद्यार्थी सध्याच्या घडीला लाईव्ह आहे आणि 1100 पैकी एखाद्या दोघांना जर प्रॉब्लेम येत असेल तर त्या केसमध्ये तुमचा प्रॉब्लेम असतो। उगाच मधी मधी मेसेज टाकून त्या केसमध्ये डिस्टर्ब करू नका। हा डिस्टर्ब करू नका। पुढे बघा, त्याच्यानंतर सर इंडिया फर्स्ट डार्क नाईट स्काय रिझॉर्व कुठे आहे? लडाख। लडाख म्हणलं तर मला माझे पोरं आठवलं पाहिजे। लडाख म्हणलं तर मला माझे पोरं पाहिजे। बाबा लाड, लई जास्त लाड केला, सांगा गव्हर्नर कोण आहे? पटकन आपले पोरं ज्यांच्या सगळ्याच्या सगळ्या 68 नावं पाठे, सीएम गव्हर्नर 68 नावं पाठे, सांगा लई जास्त लाड झाला, लई जास्त लाड झाला तर काय आठवतं? पोरग काय करतं? बीडी। काय करतो? बीडी। लगेच लगेच बीडी मिश्रा, लगेच लगेच काय हो? बीडी मिश्रा। पटपट 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 रेग्युलर लेक्चर करणार पोरांनी मला पटपट कमेंट पाहिजे। हा यावाला कमेंट मला तिथं पाहिजे। सर लडाख म्हणलं काय? हेमिस नावाचा नॅशनल पार्क लडाख मध्ये, सलीम अली नॅशनल पार्क जम्मू काश्मीर मध्ये, त्यानंतर किश्तवार नॅशनल पार्क जम्मू काश्मीर मध्ये, डॅचिंगम नॅशनल पार्क जम्मू काश्मीर मध्ये, पण मला सलीम म्हणलं मी आपलं हे म्हटलं तुमचं हेमिस लडाख मध्ये। लडाखचा डान्स कोणता आहे? लडाखचा डान्स सुद्धा हेमिस आहे। लडाखचा डान्स पण कोणता आहे? हेमिस आहे। सर या गोष्टी मला इथून क्लिअर पाहिजे, ह्या गोष्टी मला इथून क्लिअर पाहिजे, कारण मला एक्झाम नुसार अभ्यास करावा लागणार आहे। का बाबा एलआयसी एडीओ आहे ना, मी नॅशनल न्यूज वाला पार्ट पाहतो। सर एखादी बँकची एक्झाम आहे, आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर आहे, मी बँकिंग वाला पार्ट पाहतो। मला जशी एक्झाम येईल तसं स्वतःमध्ये चेंज करावं लागेल। बघा त्याच्यानंतर इजिप्तचे जे प्रेसिडेंट आहे, इजिप्तचे प्रेसिडेंट इन्व्हायटेड एज द चीफ गेस्ट फॉर रिपब्लिक डे 2023। ह्या वर्षीच्या रिपब्लिक डेला, ह्या वर्षीच्या रिपब्लिक डेला आपण गेस्ट म्हणून कोणाला बोलवतो? इजिप्तच्या प्रेसिडेंटला, अब्दुल फताह अल सिसी। अब्दुल फताह अल सिसी हे इजिप्तचे प्रेसिडेंट आहे राजांनो। ए पिल्या, हे इजिप्तचे प्रेसिडेंट आहे अब्दुल फताह अल सिसी। मग आपल्याला पेपरला असं विचारतील इजिप्तचे प्रेसिडेंट खालील पैकी कोणते, माहिती पाहिजे। का बरं इजिप्तचे विचारतील? कारण ते आपल्याकडे आले होते, कारण ते आपल्याकडे आले होते। सर तिथली कॅपिटल काय आहे? कायरो। हा वाला एक मुद्दा, बेसिक मुद्दा मला इथून लगेचच्या लगेच क्लिअर पाहिजे। मला पटकन 1000+ लाईक करून द्या रे, 1000+ लाईक करून द्या पटकन। तुमच्यासाठी जर मी एवढं सगळ्या गोष्टी करतोय तर मी मागितलं काय तुम्हाला? फक्त 1000 लाईक, पटकन 1000 लाईक करून द्या। आपल्याला 100 न्यूज पाहिजे आज, आज 100 न्यूज पाहिजे मला पटकन। 1000 लाईक, 765 लाईकवर मी सध्या खेळतोय, ती माझ्यासाठी अपमानाची गोष्ट आहे। मला पटकन 1000 लाईक करून द्या। लगेचच्या लगेच आपण 6व्या क्वेश्चनला चालू करू आणि 6व्या क्वेश्चनचं उत्तर पण तुम्ही सांगशात पटपट पट। 803 वगैरे नाही, 803 वगैरे नाही,
सर एलआयसी एडीओ मेन्सला सेक्शनल कट ऑफ आहे का? सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार आहे, थोडंसं थांबा हा पटकन. 1000 लाईक म्हणतो मी, 1000 लाईक. लाईक काय द्या तुम्हाला, लाईक 1000. बघा इकडे आता, इंडियाज फर्स्ट कार्बन न्यूट्रल फार्म इनॉग्रेटेड इन केरळा. भारतातील पहिलं कार्बन न्यूट्रल फार्म कुठे आहे? भारतातलं पहिलं कार्बन न्यूट्रल फार्म कुठे आहे? तर केरळमध्ये. कुठे आहे? केरळमध्ये. इंडिया फर्स्ट आहे, महत्वाचं आहे. इंडिया फर्स्ट ना आहे पिल्या, महत्वाचं आहे. मग इकडे बघ सर, केरळ म्हणलं का कॅपिटल तिरुवनंतपुरम, केरळ म्हणलं का लगेच मला केळी आपण काय करतो, पटकन मला सांगा. तोपर्यंत याचं उत्तर तुम्ही सांगा, केळी आपण काय करतो. मी पुढे जातो. केरळ म्हणलं का पंपाडम शोला, अन्नामुडी शोला, माथेकेट्टम शोला, ई रविकुलम नॅशनल पार्क, पेरियर नॅशनल पार्क आणि सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, सगळे केरळमध्ये. सर डॅम एकदा तुमच्या भाषेत सांगा ना, सांगतो. इडुक्की काक्की कालादा कुलमावा मडुपेट्टी चारोठुणी डमलायार. इडुक्की कालादा इडुक्की काक्की कालादा कुलमावा मडुपेट्टी चारोठुणी डमलायार, ही केरळचे डॅम आहे. सर केरळचा डान्स दोन, कली आलं म्हणजे केरळ, कथकली केरळ, पुलिकली केरळ, मोहिनीनाट्यम केरळ. आणि केरळ एकमेव असं स्टेट आहे जिथं दोन क्लासिकल डान्स आहे, एक कथकली आणि एक मोहिनीनाट्यम. एक कथकली आणि एक मोहिनीनाट्यम. सर साक्षरतेच्या बाबतीत जर विचार केला, मी खूप इंडेक्स पाहिला साक्षरतेच्या. भारतामध्ये वुमेन्सची साक्षरता 77%, भारतामध्ये मेन्सची साक्षरता, पुरुषांची साक्षरता 84%. भारतामध्ये सगळ्यात साक्षर स्टेट केरळ आहे, दोन नंबर लक्षद्वीप आहे, तीन नंबर मिझोरम आहे, सगळ्यात कमी साक्षरता बिहारमध्ये. बिहार नंतर विचार केला तर मला वाटतं तीन नंबरला राजस्थान आहे, दोन नंबरला अरुणाचल प्रदेश आहे. सगळ्यात कमी साक्षरता असलेले बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान. सगळ्यात जास्त साक्षरता असलेले केरळ, लक्षद्वीप, मिझोरम. सर 10 वर्षाच्या वयाच्या खाली, 10 वर्षाच्या आत सगळ्यात जास्त साक्षरता असलेलं वेस्ट बेंगॉल, सगळ्यात कमी साक्षरता असलेलं यूपी. 10 वर्षाच्या आत विचार करतो मी, कुठे विचार करतो मी, 10 वर्षाच्या आत विचार करतो. हे सगळं मला माहित पाहिजे. सर लिटरसी बद्दल विचार केला, आमचे पोर लगेच सांगतील काय रे लिटरसी म्हणलं, कोणत्या कोण लिटरसी करतं टीचर. म्हणजे कधी असा होतो 8 सप्टेंबरला, 8 सप्टेंबरला असतो लिटरसी डे. 8 सप्टेंबरला कोणता डे असतो तुमचा? लिटरसी डे. माहीत पाहिजे पट 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 मला ह्यावाल्या गोष्टी पण माहीत पाहिजे. सप्टेंबर, ओके 8 सप्टेंबर, एकदम क्लिअर, एकदम क्लिअर. ह्या पद्धतीने माझा अभ्यास पाहिजे. 1200+ लाईक लाईव्ह गेलेले आणि अजून पण 1000 लाईक नाही झालेले. म्हणजे तुम्ही एक छोटीशी गोष्ट, 1000 लाईक ची छोटंसं स्वप्न आहे माझं, असे तुमचे मोठे स्वप्न असता का? नाही. हे सगळ्या गोष्टी मला क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. केरळाबद्दलची डिटेल माहिती मला माहिती आहे, माहिती आहे. पुढे बघा मग आता, विजय हजारे ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी. सर सगळ्यात पहिला मुद्दा विचारतात, विजय हजारे ट्रॉफी रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट्स. मला लगेच माहित पाहिजे क्रिकेट कोण जिंकलं रे, सौराष्ट्र जिंकलं. कोणाला हरवलं फायनलला? महाराष्ट्राला हरवलं. कुठं झालं? नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम. लगेच मला स्टेडियम बद्दल माहित पाहिजे. सर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम हे जगातील सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे, ज्यामध्ये 1,32,000 लोक बसतात. मेलबर्न क्रिकेट स्टेडियम जे आहे, मेलबर्न क्रिकेट स्टेडियम एकंदरीत ऑस्ट्रेलियाचं, जगातलं 2 नंबरचं मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. 1,24,000 लोक तिथं बसतात. सर जगातलं 3रं मोठं क्रिकेट स्टेडियम जयपूरला बनत आहे, ज्याची कॅपॅसिटी 75,000 लोकांची आहे. आणि जगातलं 4थं मोठं क्रिकेट स्टेडियम आपल्या कोलकातामध्ये इडन गार्डन कोलकाता, ज्याची कॅपॅसिटी 68,000 लोकांची आहे. सर ह्यावाल्या गोष्टी पण मला लगेचच्या लगेच क्लिअर आहे स्टेडियम बद्दल. सध्या आयपीएल चालू आहे, त्याबद्दल पण एक पुढे न्यूज आहे, मला त्याबद्दल पण पाहिजे, मला त्याबद्दल पण पाहिजे. विजय हजारे ट्रॉफी क्रिकेटच्या रिलेटेड, सौराष्ट्र जिंकलं, महाराष्ट्राला हरवलं, कोणत्या स्टेडियमवर झालं आणि स्टेडियम बद्दल माहिती. भारतातलं पहिलं कार्बन न्यूट्रल फार्म कुठं आहे? कार्बन न्यूट्रल फार्मचा विचार केला तर केरळमध्ये. मी केरळबद्दल माहिती सांगितली, लगेच लगेच मी केरळबद्दल माहिती सांगितली. थोडंसं पुढे जाऊया, बघा महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या वर्षी एका पेपरला जीआयचा फुल फॉर्म विचारला होता, जिओग्राफिकल इंडिकेशन, जिओग्राफिकल इंडिकेशन जीआय. जीआय टॅग भेटला आसामीज गमोचा. तुम्हाला विचारतील हा गमोचा, रिसेंटली त्याला जीआय टॅग भेटला. गमोचा म्हणजे टॉवेल असतो, मीन्स टॉवेल. तर तो कुठला आहे? आसामचा आहे. व्हाईट ओनियनला जीआय टॅग भेटला, कुठला आहे? महाराष्ट्राचा आहे. तंदूर रेड ग्रामला जीआय टॅग भेटला, कुठलं आहे? तेलंगणाचं आहे. कार्पो एप्रिकॉटला जीआय टॅग भेटला, कुठला आहे? लडाखचा आहे. बाकी सगळे हे नावं वाचूनच तुम्हाला माहिती, हे केरळचे, हे नावं वाचूनच तुम्हाला माहिती आहे केरळचे, केरळचे.
हा सौराष्ट्राचा कॅप्टन जयदेव उनटकट, बरोबर आहे, जयदेव उनटकट तिथले कॅप्टन होते, हे बाकी सगळे जीआयटी इथं भेटले. पण सर आयबीपीएस थोडस चाबर, आयबीपीएस काय करतं सांगा, भारतात आतापर्यंत किती प्रोडक्टला जीआय टॅग भेटले, 432 वेगवेगळ्या प्रोडक्टला भारतामध्ये काय भेटले, जीआय टॅग भेटलेले, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग भेटलेले. सर 432 पैकी 401 प्रोडक्ट जे आहे हे इंडियन ओरिजिनचे, इंडियन ओरिजिनचे, आणि 31 प्रोडक्ट हे फॉरेन ओरिजिनचे, 31 प्रोडक्ट हे फॉरेन ओरिजिनचे, आणि तुमचे 401 प्रोडक्ट हे इंडियन ओरिजिनचे. कर्नाटका आणि तमिळनाडूला सगळ्यात जास्त जीआय टॅग भेटलेले स्टेट आहे भारतामध्ये, कर्नाटका अँड तमिळनाडू, कर्नाटका अँड तमिळनाडू. मी तमिळनाडूचा अजून एक मुद्दा सोबत लक्षात ठेवतो, भारतामध्ये सगळ्यात जास्त रामसर साईट असलेलं, रामसर साईट असणारं स्टेट पण तुमचं तमिळनाडू आहे, तमिळनाडू. भारतातील सगळ्यात छोटी रामसर साईट रेणुका म्हणून आहे, रेणुका वेटलँड उडीसाची. भारतातली सगळ्यात मोठी सुंदरबन नॅशनल पार्क वेस्ट बेंगॉलचा, भारतातली पहिली रामसर साईट, ह्यावाल्या गोष्टी पण मला माहित पाहिजे. क्योलाडिओ नॅशनल पार्क आहे तुमचा राजस्थानचा, भारतातली पहिली रामसर साईट आहे. भारतामध्ये टोटल 75 रामसर साईट आहे. रामसर साईट हा 2 फेब्रुवारीला वर्ल्ड वेटलँड डे सेलिब्रेट केला जातो, तिथून रामसर साईट वाला मुद्दा आलेला आहे. ह्यावाल्या सगळ्या गोष्टी मला माहित पाहिजे, माहित पाहिजे. चला पुढे जाऊया सर, हा वाला एक पार्ट झाला माझा अबाउट जीआय बद्दलचा, अबाउट जीआय टॅग बद्दलचा. पुढे बघा आता तुमची जी प्रो कबड्डी आहे, प्रो कबड्डी, तर जयपूर पिंक पॅन्थर्स ऑन द 9th प्रो कबड्डी लीग टायटल, 9th प्रो कबड्डी लीग टायटल जयपूर पिंक पॅन्थर्स जिंकली सर. पुणेरी पलटनला हरवलं, 9वं एडिशन होतं आणि पहिलं एडिशन पण जयपूर पिंक पॅन्थर्स जिंकलेलं आहे. आणि ही टीम आहे अभिषेक बच्चनची, म्हणजे या टीमचा मालक आहे अभिषेक बच्चन. मुद्दा माहित पाहिजे, जयपूर पिंक पॅन्थर्स जिंकलं, पुणेरी पलटनला हरवलं, 9वं एडिशन होतं, पहिलं एडिशन पण जयपूर पिंक पॅन्थर्सनी जिंकलेलं आहे आणि यांचा ओनर आहे अभिषेक बच्चन. सर आयपीएल 2023-24 बद्दल विचार केला तर 16वं एडिशन त्याचं, कितवं एडिशन आहे, 16वं एडिशन आहे. सर सॅम करन जो आहे, सॅम करन सगळ्यात जास्त बोलीने करारबंद झाला, 1850 करोडले त्याला पंजाबने घेतलं, त्याला पंजाबने घेतलं. सर कॅमरॉन ग्रीन म्हणून ऑस्ट्रेलियाचा, त्याला 17.50 करोड भेटले, त्याला मुंबईने घेतलं. ह्यावाल्या बेसिक गोष्टी पण मला माहित पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं, माझं सध्याचं टार्गेट, मी जर अशा बेसिक न्यूज घेतोय तर ईडीओचा पेपर आहे, पेपर पुढे ईडीओचा आहे, म्हणून मी बेसिक न्यूज घेतोय. नाही तर माझं सगळ्यात जास्त वेटेज, सगळ्यात जास्त वेटेज हे माझं शिकवण्याचं पण बँकिंग कडे असतं, सगळ्यात जास्त कल बँकिंग कडे असतो. हा वाला पण मुद्दा लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे, विचारला जाईल. प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू प्रेझेंट नॅशनल फ्लोरेन्स नाईट अँगल अवॉर्ड. फ्लोरेन्स नाईट अँगल अवॉर्ड कशाचे रिलेटेड आहे, नर्सिंग सेक्टरशी रिलेटेड आहे. पहिला महत्वाचा मुद्दा, अवॉर्ड विचारल्या जातील, अवॉर्ड विचारले जातील. आरसीबी इक्विटी स्मॉल फायनान्स बँक पार्टनर आहे, बरोबर आहे शंकर. बघा आता नॅशनल फ्लोरेन्स नाईट अँगल अवॉर्ड कोणत्या सेक्टरशी रिलेटेड आहे, नर्सिंग सेक्टरशी रिलेटेड आहे. सर नर्सिंग प्रोफेशनशी रिलेटेड आहे. नाईट अँगल म्हणलं तर ह्या ब्रिटिशच्या नर्स होत्या, ब्रिटिशच्या नर्स होत्या, त्यांचा जन्म फ्लोरेन्सला झाला होता इटलीमध्ये, म्हणून त्या अवॉर्डचं नाव फ्लोरेन्स नाईट अँगल अवॉर्ड आहे. फ्लोरेन्स नाईट अँगल, नाईट अँगल ह्या ब्रिटिशच्या नर्स आहे आणि त्यांचा जन्म फ्लोरेन्स इथले झाला होता म्हणून फ्लोरेन्स नाईट अँगल अवॉर्ड त्याला नाव दिलेलं आहे. बर, या इंडियाचे जे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी प्रेझेंट केला. आता त्यांनी किती लोकांना अवॉर्ड दिला, 35 नर्सला, भारतातल्या वेगवेगळ्या 35 नर्सला अवॉर्ड दिला जाता. सर मला हे पण माहिती आहे, नर्स डे दरवर्षी 12 मेला सेलिब्रेट केला जातो, का बरं, कारण 12 मेला फ्लोरेन्स यांचा, फ्लोरे आपला नाईट अँगल यांचा जन्म झाला होता, नाईट अँगल यांचा जन्म झाला होता. मग बघा 35 नर्स ऑन द नॅशनल फ्लोरेन्स नाईट अँगल अवॉर्ड, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे नर्सिंग सेक्टरमध्ये अशा व्यक्तीला हा अवॉर्ड भेटतो. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, बरोबर आहे मेगा, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे अशा व्यक्तीला अवॉर्ड भेटतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये शिकलेलो आहे बरं का, मी पुन्हा पुन्हा सांगेन, प्रत्येक गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये शिकलेलो आहे. एका महिन्यावर आपण 14 लेक्चर घेतलेले, एका एका महिन्याचे 14 लेक्चर, जानेवारी 14, फेब्रुवारी 14, मार्च 14, नोव्हेंबर डिसेंबर, मग त्या हिशोबाने आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहे. मला फक्त तुम्हाला एकदा टच करायचंय. आता तुम्हाला जर मी म्हणलं हिंडनबर्ग कंपनी,
हिंडनबर्ग कंपनी तर तुम्हाला लगेच माहिती आहे सर तिचं काम काय आहे. हिंडनबर्ग कंपनीचं काम काय आहे की बाबा फायनान्शियल रिसर्च करणं, जिथं फ्रॉड सापडेल तो फ्रॉड शोधून काढणं, तो एक्सपोज करणं. एक्सपोज केल्यानंतर एकंदरीत त्याच्यावर काय करायचं आहे आपल्याला, एक्सपोज केल्यानंतर त्याच्यावर शॉर्ट सेलिंग करायची आहे. शॉर्ट सेलिंग केल्यानंतर त्याच्यातून पैसे कमवायचे. हे तुमचं हिंडनबर्ग कंपनीचं काम आहे, ज्याची स्थापना झाली होती 2017 नॅथन अँडरसन त्याचे फाउंडर आहे. कारण न्यूज मध्ये होतं अदानीवर त्यांनी आरोप लावले होते, भरपूर आरोप लावले होते अदानीवर, म्हणून न्यूज मध्ये होतं मला मुद्दा माहित पाहिजे. सर सोबत वर्क इन फायनान्शियल रिसर्च, फायनान्शियल रिसर्च करतेच काम आहे. हेडक्वार्टर न्यूयॉर्कला आहे. मी तुम्हाला हे पण सांगितलं फक्त 9 मेंबर आहे हिंडनबर्ग कंपनीमध्ये. किती मेंबर आहे? फक्त 9 मेंबर आहे. हा वाला एक मुद्दा, हा नॅथन अँडरसन म्हणून हा वाल्या गोष्टी मला माहित पाहिजे. पुढे जाऊया. सर इन्शुरन्स अवेअरनेस मध्ये बँकिंग अवेअरनेसचे क्वेश्चन येईल का? एडीओ मॉक मध्ये बँकिंगचे पण होते. जरी आले आपली बँकिंग हा सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आहे. बघा बँकिंग अवेअरनेसवर क्वेश्चन आहे तर तुम्ही आनंदी आनंद चोहीकडे इकडे तिकडे सर्वीकडे, कारण सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आपला बँकिंग अवेअरनेस आहे. सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट बँकिंगवर काहीही विचारू द्या रे, बँकिंगवर पर काहीही विचारू द्या, उलट त्याचा सगळ्यात सोपा पॉइंट आपल्यासाठी बँकिंग अवेअरनेस आला तर मी म्हणून सगळ्यात सोपा पॉइंट तिची तयारी तर झालेली आहे. हा बघा आता येत काय ना हर्षल गाडे बस करतो आता. हो द्या हर्षल गाडे यांना पण लेक्चर पाहू द्या. त्यांचे मल्टिपल सिलेक्शन आहे, 8 वेगवेगळे सिलेक्शन आहे. पुढे जाऊया महत्वाचा मुद्दा. हा इथून प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे, मी ओरली बोलल या मुद्द्यावर, मी माग न पाहता ओरली बोलल. जोशीमठ, रिसेंटली जानेवारी महिन्यामध्ये जोशीमठ हे जे उत्तराखंड मधली एक प्लेस आहे खूप जास्त चर्चेमध्ये होती, कारण लँड स्लायडिंग झाली होती. मी तर डिटेलमध्ये जात नाही, डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाही कशी झाली होती काय झाली होती, पण लँड स्लायडिंग झाली होती म्हणून जोशीमठ खूप जास्त चर्चेमध्ये होतं. बर सर लँड स्लायडिंगचा एक रिपोर्ट पण आला होता रिसेंटली. इंडेक्स आली मार्च महिन्यामध्ये लँड स्लायडिंगची, आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे भारतामधून पहिला आणि दुसरा नंबर रुद्रप्रयाग म्हणून एक आणि तेरी डिस्ट्रिक्ट म्हणून एक उत्तराखंडची, हे दोन्ही पण तिथलंच आहे. सर मी जर जोशीमठ बद्दल बोललो तर हे उत्तराखंड मध्ये जोशीमठ बद्रीनाथ पासून अराउंड 45 किलोमीटर वर महत्वाचं आहे. या चमोली डिस्ट्रिक्ट मध्ये महत्वाचं आहे. उत्तराखंडची कॅपिटल आहे डेहराडून. उत्तराखंडची सीएम आणि गव्हर्नर मला सिंग आठवतो, गुरमीत सिंग आणि पुष्कर सिंग धामी. बरोबर आहे माधव गुंटे, तुम्हाला माहिती उत्तराखंड म्हणलं का लगेच सिंग. सर मला नॅशनल पार्क माहीत पाहिजे, मला डॅम माहीत पाहिजे, तुम्हाला स्टॅटिक वाला पार्ट एडीयूच्या केस मध्ये येईल, स्टॅटिक वाला पार्ट पण येईल, माहीत पाहिजे. मग नॅशनल पार्क कोणकोणते? राजाजी, गोविंद, नंदा देवी, व्हॅल्यू ऑफ फ्लावर, जिम कॉर्बेट, गंगोत्री, ही सगळ्या किस्सा तुला माहितीये. बर हा किस्सा सगळा राणीला कळाला, जम राणी, तेहरी, लखवार, कुटेश्वर, रामगंगा हे तिथले डॅम आहे, हे तिथले नॅशनल पार्क आहे. ह्या गोष्टी दोन्ही पण आपल्या पाठ आहे. सर डान्स म्हणलं का गडवाली आहे, लँग्वेज म्हणलं का गडवाली आहे, रिजन म्हणलं का कुमाऊ आणि गडवाली दोन वेगवेगळे रिजन आहे, पॉवर प्लांट म्हणलं का तपोवन पॉवर प्लांट आणि ऋषिगंगा पॉवर प्लांट, हे दोन पॉवर प्लांट आहे. त्यातला एक विचारला गेला होता. चिपको मुवमेंट पण तीच झालेली आहे. आणि रुद्रप्रयाग आणि तेरी सगळ्यात जास्त लँड स्लाइडिंग होणारे प्लेसेस आहे. हा वाला पण मुद्दा मी एकदा पाहिला होता. पुढे जाऊया. आता आलं मिस युनिव्हर्स. आपण आधी मिसेस वर्ड पाहिलं होतं, मिसेस वर्ड, आता हे आहे मिस युनिव्हर्स. मी तुम्हाला सांगितलं युएसएची आर बोनी गॅब्रियल म्हणून मिस युनिव्हर्स झाली. 2021 इडिशन होतं 71 वर. सर मिस युनिव्हर्स 2021 जिचं 70 इडिशन होतं ती आपली भारताची होती, हरनाज कौर सिंधू. सर 84 वेगवेगळ्या कंट्रीने पार्टिसिपेट झालं होतं. मिस व्हेनेझुएला फर्स्ट रनर अप आहे आणि मिस डॉमिनिकन रिपब्लिक सेकंड रनर अप आहे. सर भूतान फर्स्ट टाइम याच्यामध्ये पार्टिसिपेट झालं होतं. 70 मिस युनिव्हर्स मी आता सांगितली हरनाज संधू आहे. 69 अँड्रिया मेझा म्हणून आहे मेक्सिकोची. पहिली मिस युनिव्हर्स आर्मी कौसेला म्हणून आहे, पहिली मिस युनिव्हर्स फिनलँडची 1952. सर भारताच्या आतापर्यंत 3 वेगवेगळ्या मिस युनिव्हर्स झाल्या. 1994 सुष्मिता सेन, 2000 लारा दत्ता आणि 2021 हरनाज संधू. हायेस्ट मिस युनिव्हर्स आतापर्यंत युएसएच्या झालेल्या आहे 9 आणि 2 नंबरला 7 व्हेनेझुएलाच्या. हे अराउंड मला मिस युनिव्हर्स बद्दल सगळं माहीत पाहिजे.
सगळं माहित पाहिजे. ऍग्रिकल्चर वर्ड मला हे सगळं माहित पाहिजे. तू गाण्याच्या नको नाही लागू, तू इकडे बघ. ह्या सगळ्या गोष्टी मिस युनिवर्स बद्दल मला माहित पाहिजे. हा सर पद्म अवॉर्ड, भारतातले मोठे अवॉर्ड मध्ये पद्म अवॉर्ड आहे. एकशे जवळपास 106 लोकांना हे वाले अवॉर्ड भेटले. त्याच्यामध्ये 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण, 91 पद्मश्री. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स देतं म्हणजे अमित शहा. मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स अमित शहा यांच्याकडे. मिनिस्टर ऑफ कोऑपरेशन पण अमित शहा यांच्याकडे. रिसेंटली नवीन आलेली मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन अमित शहा यांच्याकडे. बरोबर योगेश, 6-9-91 6-9-91. आणि हा वाला प्रश्न विचारलेला पण आहे का, एकाला पद्मविभूषण किंवा पद्मभूषण किती लोकांना भेटले, किती लोकांना भेटले विचारला गेलेला आहे हा वाला एक मुद्दा. याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे, याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. एम व्ही गंगा विलास विचारलं होतं सर. एम व्ही गंगा विलास ही वर्ल्ड लॉंगेस्ट रिव्हर क्रूज आहे, भारतातली सगळ्यात लॉंगेस्ट रिव्हर क्रूज आहे. बर, गंगा विलास फ्रॉम वाराणसी टू उत्तर प्रदेश. आता ही कुठून कुठे जाणार आहे? वाराणसी उत्तर प्रदेश टू डिब्रुगड आसाम इथपर्यंत जाणार आहे सर. जवळपास 3,200 किलोमीटर अंतर रिव्हर मधून जाणार आहे. वर्ल्ड लॉंगेस्ट, बघा जगातलं सगळ्यात मोठं आहे ना, मी 5 स्टार करत असतो कारण ते पेपरला येत असतं. वर्ल्ड लॉंगेस्ट रिव्हर क्रूज, आता रिव्हर मधली क्रूज आहे जगातली सगळ्यात लॉंगेस्ट सर. उत्तर प्रदेश वाराणसी पासून डिब्रुगड आसाम पर्यंत जाणार आहे. 3,200 किलोमीटरचा प्रवास आहे टोटल. मोर देन 50 सिग्निफिकंट आर्किटेक्चरल लोकेशन पाहणार आहे. त्यामध्ये एक सुंदरबन नॅशनल पार्क आहे तुमचा वेस्ट बेंगॉलचा, काझीरंगा नॅशनल पार्क आहे आसामचा. 51 दिवस हा वाला प्रोग्राम चालणार आहे. 27 वेगवेगळ्या रिव्हर सिस्टीमला क्रॉस करून ही रिव्हर जाणार आहे सर. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल, बांगलादेश मार्गे ही आसाम मध्ये जाणार आहे. आणि 5 वेगवेगळ्या स्टेट मध्ये फिरून जाणार आहे. पेपरला विचारलं होतं किती स्टेट मध्ये, पेपरला विचारलं होतं किती वेगवेगळ्या स्टेट मधून हिवायला जाणार आहे, तर सर 5 वेगवेगळ्या स्टेट मधून हिवायला जाणार आहे. मला हा वाला एक मुद्दा माहित पाहिजे. बँक ऑफ इंडियाला होता सर क्वेश्चन, होता होता. मी प्रत्येक क्वेश्चन सांगतो कोणता कुठं होता. हा पण होता, हा पण होता, दोन्ही क्वेश्चन रिसेंटली पेपर होते. किती वेगवेगळ्या स्टेट मधून जाणार आहे, तर 5 वेगवेगळ्या स्टेट मधून जाणार आहे. एम व्ही गंगा विलास, एम व्ही गंगा विलास. पुढे जाऊया, इंडिया फर्स्ट अंडर वॉटर मेट्रो. आता हे विचारतील, जर मागच्या पेपरला ते आलं होतं तर हे विचारतील. मी इंडिया फर्स्ट, वर्ल्ड फर्स्ट, इंडेक्स, गव्हर्नमेंट स्कीम महत्वाचे ऐकल्या, महत्वाचे. उद्या तर मी डायरेक्ट सुरुवातीला 30 गव्हर्नमेंट स्कीम घेणार आहे, कारण त्यातल्या 2 तरी तुला पेपर लिहितील, 30 पैकी 2 तरी तुला पेपर लिहितील. कारण इन्शुरन्सचा पेपर आहे आणि भरपूर गव्हर्नमेंट स्कीम रिलेटेड टू इन्शुरन्स असतात, म्हणून तुला 2 तरी गव्हर्नमेंट स्कीम त्या केसमध्ये विचारल्या जातील. मी उद्या सुरुवातच इन्शुरन्सने करणार आहे, आपलं हे नाही करणार आहे, कशाने, गव्हर्नमेंट स्कीमने. बघा आता इंडिया फर्स्ट अंडर वॉटर मेट्रो 8,000 करोड रुपये खर्च आहे. 2023 पहिल्यांदा कोलकात्यामध्ये चालू होते. कोलकाता मेट्रो लेअर कॉर्पोरेशनने हिवाली मेट्रो अंडर वॉटर मेट्रो कंप्लीट होणार आहे डिसेंबर 2023 पर्यंत. हुगली रिव्हर मधून, हुगली रिव्हरच्या कडाला, हुगली नदीच्या कडाला कोलकाता हे शहर बसलेलं आहे, म्हणून सर तिथून. आणि हावरह अँड कोलकाता ही जागा जोडल्या जाणार आहे सर. पहिली अंडर वॉटर मेट्रो, पहिली अंडर वॉटर मेट्रो. त्यानंतर प्रत्येकाला रेग्युलेट करण्यासाठी एखादी बॉडी असते. जसं आपल्या बँकिंग सिस्टीमला रेग्युलेट करते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्युच्युअल फंडला रेग्युलेट करतं सेबी, इन्शुरन्सला रेग्युलेट करतं IRDAI इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, पेन्शनला रेग्युलेट करतं PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑफ इंडिया PFRDA किंवा डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDA रेग्युलेट करतं. अशा मी तुम्हाला 8 ते 10 वेगवेगळ्या रेग्युलेट करणाऱ्या बॉड्या सांगितल्या होत्या की कोणती बॉडी कोणाला रेग्युलेट करते, कोणती बॉडी कोणाला रेग्युलेट करते. तसंच NCERTचा जो सिलेबस आहे यांनी लॉन्च केलाय फर्स्ट नॅशनल असेसमेंट रेग्युलेटर पारख नावाचं, पारख नावाचं. आता NCERTला पारख हे काय करणार आहे, रेग्युलेट करणार आहे. पारख हे काय करणार आहे, रेग्युलेट करणार आहे. हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे. NCERTला रेग्युलेट करणार आहे पारख. पारख म्हणजे काय, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ द नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. हा आणि आताचा नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणते 5+3+3+4. नवीन एज्युकेशन पॉलिसी काय, 5+3+3+4 ही नवीन एज्युकेशन पॉलिसी. मला माहिती पाहिजे, माहिती पाहिजे. हा ऋतुजाला तर फुल फॉर्म पण माहिती आहे, माहीत पाहिजे. 10+2 ओल्ड पॉलिसी होती, 5+3+3+4 नवीन पॉलिसी. वर्ल्ड लिप्रोसिड
30 जानेवारीला आहे वर्ल्ड लिप्रोसी डे. लिप्रोसी मुक्त भारत तारखेचे 2027 युनियन मिनिस्टर डॉक्टर मनसुख मांडवे यांनी मांडले की बाबा लिप्रोसी मुक्त भारत करायचे 2027 पर्यंत. मी एक टार्गेट विचारतो पटपट पटपट मला कमेंट बॉक्स मध्ये नुसते कमेंट दिसले पाहिजे, कारण आपण ते भरपूर वेळेस पाहिलेले. आता एक टार्गेट मी तुम्हाला विचारतो, रेल्वेचं कार्बन इमिशनचं टार्गेट किती आहे? रेल्वेचं कार्बन इमिशनचं, मी रेल्वेचं म्हणतो, हा हे याला मानते उत्तर. 2030 पटपट ए 1300 पोर लावी, हा ही कमेंट मला पाहिजे स्वान्यांनो, ही कमेंट याला मानते जिद्दी पोर. दुसरा प्रश्न पटकन, पूर्ण भारतातून कार्बन इमिशन करण्याचं टार्गेट किती आहे? टार्गेट किती आहे आता पटपट होतं, हा ह्या कमेंट पाहिजे राजनो. ह्या ही शिकवण्याची चीज वाटती, कोणत्या पण मास्तरचं मन तिथं भरतं त्याला इथं एवढ्या कमेंट दिसतात, त्याला वाटतं का आपण काहीतरी शिकवलेलं आहे. ह्या ज्या कमेंट आहे 2017 वाल्या एकदम महत्वाच्या कमेंट आहे. ओके चला पुढे जाऊया. सर इथपर्यंतचा मुद्दा मी पाहिला, थोडस पुढे जाऊया. बघा एका टप्प्यात मी थोड्याशा इंडेक्स सांगतो, आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहे. 1300+ लावी 1200 अराउंड लाईक आहे, थोडस नाइनसाफी आहे, पटकन त्याला 1300+ त्याला पण जाऊ द्या. मी लगेच पुढे जातो. सर एसी चालू आहे बाबा, 16 वर आहे टेम्परेचर तरी गरम होत आहे, काय सांगू तुला आता. हाय दे बरं आहे. बघा मी कॉफी प्रोड्युसर आणि कॉफी एक्सपोर्ट बद्दल बोललो होतो, 5 स्टार पण केले होते, पेपरला प्रश्न पण विचारला होता. मी एक मुद्दा इथं आवर्जून सांगा ना, जीएमई 3 दिवसात आता पटपट अक्षय सरांचे मॅरेथॉन बघतो आणि पेपरला मार्क पाडतो, कदापि शक्य नाही. हे जे मुलं कमेंट करताय ना, ह्या मुलांवर मागच्या 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून वर्षापासून मी काम करतोय. त्या मुलांवर मी मागच्या 8 महिन्यापासून काम करतोय, त्या दगडाला घडवण्याचं काम करतोय, रोज त्याच्यावर हॅमरिंग चालू आहे. तेव्हा ती मुलं उत्तर देत आहे, जर तुम्हाला वाटत असेल 3 दिवसात मी सगळं करतो याच्यातून नाही, मग जर 3 दिवसात सगळं येणार असेल तर हे आमचे लेकर आहे ना, हे जे लेकर कमेंट करताय ना, 3 दिवसात जर सगळंच येणार असेल तर हे मागच्या 8 महिन्यापासून 10 महिन्यापासून रेग्युलर लेक्चर करताय. त्याच्याबद्दल पण थोडंसं पुढे बोलणार आहे. हा कॉफी डे बघा, 1 ऑक्टोबर लगेच प्रगती, कॉफी डे 1 ऑक्टोबर माहीत पाहिजे. पुढे बघा आता सर याच्यावर प्रश्न विचारला, लार्जेस्ट कॉफी प्रोड्युसर लार्जेस्ट कॉफी एक्सपोर्टर दोन्हीकडे पण ब्राझील व्हिएतनाम दोन्हीकडे पण इंडिया 7 नंबरला आहे. सर पासपोर्ट इंडेक्स मध्ये इंडियाचा 85 रँक आहे, जपान आणि सिंगापूर 1-2 नंबरला आहे. फायर पॉवर इंडेक्स मध्ये युएसए रशिया इंडिया 3 नंबरला आहे. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स मध्ये जेन्सेन म्हणून मुकेश अंबानी 97 आहे. सोडून देतो तुम्हाला लार्जेस्ट ऑटो मार्केट, पेपरला हे पण विचारलं गेलं, चायना 1 नंबर, युएसए 2 नंबर, इंडियाचा 3 नंबर. मोस्ट पॉप्युलस कंट्री, आजचा रिपोर्ट सांगतो इंडिया गेलाय 1 नंबरला. सगळ्यात जास्त लोकसंख्या इंडियामध्ये 2 नंबरला चायना आहे. टॉप परफॉर्मन्स एअरपोर्ट मध्ये हमेदा नावाचं एअरपोर्ट आहे, कॅम्पेगोडा एअरपोर्ट आहे, साल्ट लेक नावाची सिटी आहे. जानेवारीची इंडेक्स बरं का, जानेवारीच्या मोस्ट पोल्युटेड सिटी मध्ये आता मी मार्चचं सांगतो, ही मी थोडीशी चेंज केली, मार्चची इंडेक्स ही लाहोर पाकिस्तान 1 नंबर, होतन चायना 2 नंबर, भिवंडी 3 नंबर. आता तुम्हाला आमच्या पोरांच्या कमेंट टाकतो, लेकरांनो इज्जत काढू नका, मोस्ट पोल्युटेड सिटी मध्ये 4th नंबर सांगा रे, भिवंडी नंतर कोण आहे, मोस्ट पोल्युटेड सिटी मध्ये 4th नंबर कोणाचा, मला पटकन कमेंट पाहिजे आणि पटपट कमेंट पाहिजे. सिटी मध्ये विचारतोय मी, लाहोर 1 नंबर, होतन 2 नंबर, भिवंडी 3 नंबर आणि 4 नंबर कोण, हे बघा हे काम केलेलं आहे त्यांच्यावर, ही हॅमरिंग त्यांच्यावर झालेली आहे. ह्या त्याला चौथं पण माहिती आहे दिल्ली आहे. पुढं चल. मोस्ट व्हॅल्युएबल ग्लोबल ब्रँड मध्ये ऍपल, गुगल, अमेझॉन. ग्लोबल 500 ब्रँड मध्ये अमेझॉन, ऍपल, टेस्ला. एक्सपांडिंग ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये अर्जेंटिना, रुग्वे आणि इंडियाचा 3rd नंबर. पेट्रो प्रोडक्टचा पण प्रश्न विचारला होता, इस्रायल 1 नंबर आहे. त्याच्यानंतर सोबत विचार केला इस्रायल नंतर आपण, तर यूएई आणि यूएसए. हा मला एक मुद्दा होता, इंडेक्स होत्या मल्टिपल टाइम वाचून पाठ केलेले पेट्रो प्रोडक्ट मध्ये पण विचारलं गेलं होतं. आता मला एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचंय 2 मिनिटं तुमच्याशी. सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्या,
प्रामाणिकपणे एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण खरंच जीएची तयारी नीट करतोय का रे? जे लोक लेक्चर करतात त्यांना नाही म्हणत मी, जे लोक लेक्चर करतात ज्यांचं प्रॉपर वेगवेगळा चालू आहे, पण आपण खरंच प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण खरंच ह्या विषयाला न्याय देतोय का? कोणीतरी म्हणतंय ह्या मॅगझिन मधून प्रश्न आले होते, मी लगेच बोंबलत जातो ते मॅगझिन घेऊन वाचायला लागतो. कोणीतरी म्हणतात नाही 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 इथून प्रश्न आले ते मी लगेच ते घेऊन वाचायला लागतो. आपण खरंच प्रामाणिकपणे ह्या विषयाला न्याय देतोय का? प्रामाणिकपणे ह्या विषयाला न्याय देतोय का? नाही देते. पेपरचा पॅटर्न दिवसेंदिवस बदलतोय, पेपरचा पॅटर्न दिवसेंदिवस बदलतोय. डिस्क्रिप्टिव्ह पेपर येतोय, कन्सेप्च्युअल पेपर येतोय, कन्सेप्च्युअल पेपर येतोय. त्यासाठी तुला वाचून जमणार नाही सोने, आता वाचून जमणार नाही, कारण दिवसेंदिवस पॅटर्न बदलतोय. चला इन्शुरन्स अवेअरनेस थोडं सोडून द्या, एडीओचे एक्झाम पुरतं मर्यादित आहे, एडीओचं एक्झाम पुरतं मर्यादित आहे. पण तुम्ही खरंच प्रामाणिकपणे स्टॅटिक जीके केलंय का? खरंच तुमचे 100 कंट्रीचे कॅपिटल पार्ट आहे का? खरंच एकंदरीत मी जर सोबत सोबत विचार केला, सोबत सोबत विचार केला, 130 डेज पार्ट आहे का? सगळे डान्स, सगळे नॅशनल पार्क, सगळे तुमचे न्यूक्लिअर पॉवर प्लांट, ह्यावाला सगळ्या गोष्टी खरंच पार्ट आहे, सगळे सीएम गव्हर्नर. आता जे पोरांना माहिती ना, जे पोरांना तुम्ही कोणतंही स्टेट सांगा, कोणतंही स्टेट सांगा, आणि त्याचा सीएम किंवा गव्हर्नर विचारा, 68 नाव पाठ आहे. 68 कसे हो सर? 28 स्टेट हे इंटू 2 केले तर 56 नाव ते सीएम प्लस गव्हर्नर. 9 युटी आहे, 9 पैकी 2 युटीला सीएम गव्हर्नर पण आहे, ते 9 आणि 10 11 हे 58, 56 प्लस ते 11 हे 67, 67 नावं पाठे, 67 नावं पाठे. खरंच तुमचे 67 नावं पाठ आहे का? 67 नावं पाठ आहे का? एकदा विचार करा, एकदा विचार करा, त्यातले एक दोन प्रश्न येणार आहे. मग आपण याला न्याय देतोय का? बँकिंगची प्रत्येक कन्सेप्ट माझी क्लिअर आहे का? चला एडीओला नाही विचारणार, पण अपकमिंग जी आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर आहे, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह आहे, आरआरबी वाले एक्झाम आहे, 50% जास्त वेटेज फक्त यालाच असतं. 50% हे खरंच मला येतंय का? स्वतःला विचारा. करंट अफेअरला मी न्याय देतोय का? खरंच माझ्या इंडेक्स पार्ट आहे का? नाही, नाही. राजा तुला जर जीए करायचंय ना, जीए करायचं ना, तुला ह्या एवढ्या गोष्टी आल्याच पाहिजे. स्टॅटिक जीके म्हणलं ना, तुझं हे सगळं पाठ पाहिजे, सगळं पाठ पाहिजे. मी तुझ्या आयुष्यातले 2 मिनिटं नक्की घेतोय, पण तू ज्या वेने तयारी करतोय ना, ज्या वेने, ती योग्य नाही रे, ती योग्य नाही. सर माझा जीए मुळे रिझल्ट येत नाही. माझ्याकडे सध्या 8000 विद्यार्थी, मी त्यांना शिकवतो, मी त्या 8000 विद्यार्थ्यांना नाही बोलते, ज्यांना मी रेग्युलर शिकवतो, बाकीचे विद्यार्थ्यांना मी म्हणतोय, हे खरंच तुला माहिती आहे का? नाही तर माहीत पाहिजे. तू खरंच बँकिंग अवेअरनेसचे, तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे का? प्रत्येक बँकिंगची कन्सेप्ट माहितीच पाहिजे, माहितीच पाहिजे. जीएचा इंटरेस्ट ऑटोमॅटिक वाढेल, अक्षरशः 100% वाढेल. तुम्ही त्याला हे करा, काय करा, इंटरेस्ट घेऊ शिका, वाढेल. जवळपास राजन इन्शुरन्स अवेअरनेस सोडून द्या, गव्हर्नमेंट स्कीम 28 ते 30 गव्हर्नमेंट स्कीम, 28 ते 30 गव्हर्नमेंट स्कीम माहिती का? नाही. करंट अफेअरचे 14 वेगवेगळे लेक्चर असतात, नॅशनलवर वेगळे, इंटरनॅशनल वेगळे, ह्यावाल्या गोष्टी तुला माहीत पाहिजे. जर तू त्या वेने जात नसशील तर तू चुकतोय. तुझा जर तोवाला एक प्रकार असेल ना, पेपरच्या अगोदर मी 4 दिवस 5 दिवस 8 दिवस जीए करतो, होणार नाही. पेपरच्या अगोदर 4 दिवस मी जीए करतो, होणार नाही. तुला वेळ जास्तच द्यावा लागेल, तुला वेळ जास्तच द्यावा लागेल. मग तुला ह्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम आल्या पाहिजे, ह्या सगळ्यावाल्या गोष्टी आल्या पाहिजे, सगळ्यावाल्या गोष्टी आल्या पाहिजे. मग त्याच्यानंतर मी पहिली जी जनरल अवेअरनेस योद्धा 1.0 नावाची बॅच होती, ती लॉन्च केली होती 2 महिन्यापूर्वी. तिच्यामध्ये भरपूर विद्यार्थी, त्यांचं एकदम प्रॉपर स्ट्रॅटेजी जीके पण झालंय, बँकिंग अवेअरनेस पण झालंय, करंट अफेअर पण झालंय. आता पुढचा मुद्दा आहे जनरल अवेअरनेस योद्धा 2.0. जनरल अवेअरनेस योद्धा 2.0 ह्यावाल्या गोष्टी लक्षात घ्या. आता ही वाली बॅच चालू होती जनरल अवेअरनेस योद्धा 2.0 24 एप्रिल 2023 पासून ही वाली बॅच चालू होती जनरल अवेअरनेस योद्धा 2.0 24 एप्रिल पासून. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये सगळे लेक्चर असणार आहे 24 एप्रिल पासून. स्टॅटिक जीकेचे 30+ लेक्चर, स्टॅटिक बँकिंगचे 20+ लेक्चर, करंट अफेअर्स इन बँकिंग म्हणजे प्रत्येक महिन्याच्या बँकिंगवर 4 लेक्चर असतात. प्रत्येक महिन्यात बँक कुठं कुठं न्यूज मध्ये 4 लेक्चर असतात, 12-48 ते लेक्चर म्हणजे 50+ लेक्चर. त्याच्यानंतर करंट अफेअर्सचे 80+ लेक्चर म्हणजे कसं सर, हे 50+ 80 130+ लेक्चर, 14 x 12 करा जास्तच होईल,
प्रत्येक महिन्याचे 14 लेक्चर. सर इन्शुरन्स अवेअरनेस गरज नाही, मी ऑलरेडी त्याच्यात ऍड केलेलं आहे. रिव्हिजन लेक्चर, मंथली टेस्ट आणि त्याचे अनालिसिस, जनरल अवेअरनेसचं थर्ड इडिशनचं बुक कुरिअरने घरी येईल. जनरल अवेअरनेसचं थर्ड इडिशनचं बुक कुरिअरने घरी येईल. सोबत सोबत इंटरव्ह्यूचं गायडन्स पण त्याच्यातच. एक्झाम ओरिएंटेड लेक्चर सिरीज असते, लाईव्ह प्लस लेक्चर, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, व्हॅलिडिटी 1 वर्ष, फीस 3,500 रुपये. जर ह्या वर्षीच्या इंटरव्ह्यूच्या विद्यार्थ्यांना विचारलं ना, इंटरव्ह्यूच्या विद्यार्थ्याला 17, 18, 19 मार्के म्हणजे 85, 90, 95 मार्के. आणि हे ऑलरेडी ते जे म्हणतात ना डिस्काउंट किती आहे, ही डिस्काउंटेड प्राइस आहे 24 तारखेपासून, म्हणजे आतापासूनच, अराउंड 20 तारखेपासून तर 30 एप्रिल पर्यंत. कारण 1 मे पासून ह्या बॅचची फीस 4,000 रुपये. 1 मे पासून ह्या बॅचची फीस 4,000 रुपये. सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे, त्या ऍपवर जनरल अवेअरनेस योद्धा 2.0 नावाची बॅच आहे. शून्यातून चालू करा, इथून सुरुवात करा. या सगळ्या गोष्टी एकदम डिटेल मध्ये भेटतील, जीएचं बुक कुरिअरने घरी येईल, त्याच्यानंतर सर बुक मध्ये काय काय, 82 कन्सेप्ट मराठी प्लस इंग्लिश मध्ये, 51 स्टॅटिक जीकेचे चॅप्टर आहे, 68 बँकिंग अवेअरनेसचे चॅप्टर आहे, 8 इन्शुरन्स अवेअरनेस चॅप्टर आहे, 2023 बजेट आहे, लास्ट 2 इयरचे जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन जशाच तशी त्या बुकमध्ये. इवन ह्या वर्षी 2023 मध्ये झालेली एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क ह्या वर्षी जी झाली त्यावाल्या गोष्टी पण याच्यामध्ये, एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या बुकमध्ये कुरिअरने घरील. सर माझ्याकडे ऑलरेडी कोणती तरी बॅच आहे, मला फक्त बुक परचेस करायचं आहे. बुक पण तुम्ही सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर जाऊन परचेस करू शकता, जर आपण प्रॉपर तयारी करत नसेल तर ह्या पद्धतीने तयारी करा. जनरल अवेअरनेस नावाची जी बॅच आहे, जनरल अवेअरनेस योद्धा 2.0, 24 एप्रिलपासून तिच्यामध्ये लेक्चर चालू होत आहे, म्हणजे येत्या सोमवारपासून तिच्यामध्ये लेक्चर चालू होत आहे. ह्या मंथमध्ये म्हणजे पुढच्या 10 दिवसापर्यंत 3,500 रुपये फीज आहे, नंतर त्या बॅचची फीस 4,000 रुपये असणार आहे, ह्या वाल्या गोष्टी लक्षात घ्या, पण प्रॉपर तयारी करा. सोबत सारथी जीए बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, सारथी जीए बाय अक्षय चोळके. पुढच्या मुद्द्यावर येतो, बघ मी तुला गॅरंटी देतो, 100% गॅरंटी देतो, माहेर पाय 100% तुला मी गॅरंटी देतो का, सीएम गव्हर्नर वर एक तरी क्वेश्चन तुला एक्झाम मध्ये दिसणार. का बरं रिसेंटली बदलले, मग सर मला त्याच्याबद्दल सांगा. आणि हे पाठ, हे जर तुमचे हे 58 जुने 56 प्लस बाकीचे असे सगळे 67 नावं पाठे. मी पटपट ट्रिक सांगतो, पाठे. बघा, अंधारामध्ये नजर कशी आमची रेडी, नजीर आणि रेडी. अरुण प्रेमाने म्हणतो काय, प्रेमा खांडू आणि कैवल्या. असा सॅमला हिमतीने गुलाब द्यायचा आहे, हेमंत शर्मा आणि गुलाब. बिहार राजा सोबत करा, बिहार राजाचा नीट झाला पाहिजे, मग राजेंद्र आणि नितेश कुमार 36 वेळा बघेल काय हो भूषण, भूपेश बघेल आणि विश्वभूषण हरिचंदन. गोव्याला सावन महिन्यात गेलो, पहिला प्रमोद सावंत आणि पिल्लई. रात्री भूत आठवतात किंवा देव, भूपेंद्र पटेल आणि आचार्य देवव्रत. हार्त माणूस भांडण करून मनोहरलाल कट्टर आणि बंडारू दत्तात्रया. हिमालयावर शू कसा रे सुखी, शू प्रताप शुक्ला आणि सुखवेंदर सिंग सुखू. झऱ्यामध्ये जायला हिम्मत पाहिजे, तिथं राधाकृष्ण आहे, हेमंत आणि तिथं राधाकृष्ण. सर नाटक करायला गेलो होतो, थावरचंद गेहलोत आणि तिथं जाऊन बसलो बसवराज बोमोई. केळी खातो किंवा पितो, अरिफ मोहम्मद खान आणि पिनारी राय विजयन. मध्य प्रदेश जो विचार केला मी, शिव आहे, मधी शिव कसा आहे, मधी शिवाबाई आहे. शिवराज सिंग चव्हाण, मांगूबाई छगनभाई पटेल. सर महाराष्ट्र म्हणलं का एकनाथ शिंदे आणि बायस. सर मनी कोणाला पाहिजे अनुसय्याला, कशासाठी, बियर पिण्यासाठी. अनुसय्या युके आणि एन बिरेन सिंग. मेघा आली तर भागो, फागू चव्हाण आणि कोण काँग्रेस सांगा. सर मिझोरम, झोरम थांगा आणि रंग घेतलं बाबू आठवते बाबू. नागालँड, नागापूर नव्हे, न्यू फिरोय आणि सॉन्ग लावायचे म्हणजे ला गणेशन. उडीसा पाठ, नवीन पटनायक आणि लाल गणेशी लाल. पंजाब बनवतो बनवारीलाल पुरोहित आणि भगवंत मान. राजस्थान, राजाकडे कालच गेलो होतो कालराज मिश्रा आणि अशोक गेलोत. सिक्के आम्हाला प्रेमाने, सिक्केवर आमचं प्रेम पाहिजे. सिक्के किती पाहिजे, लक्ष, प्रेमसिंग थमंग आणि लक्ष्मण. तमिळनाडू एम के स्टॅलिन, आर्यन रवी.
तेलंगणा गाना राव कसगाव सुंदर गाय के चंद्रशेखर राव तमिलसाई सुंदर राजन त्रिपुरा पुरालो मानसाला देव वाटतो तो सत्यदेव नरनारे आणि माणिक सहा उत्तर योगींनी दिला कस आनंदात योगेंद्रनाथ आणि आनंदीबेन पटेल उत्तराखंड म्हणलं मी तुम्हाला आता सांगितलं सिंग सिंग गुरमीत सिंग आणि तुमचा एक होता आपला पुष्कर सिंग दामी वेस्ट बेंगॉल म्हटलं सर वेस्ट बेंगॉल तर लगेच दोन गोष्टी मला आठवल्या इथं मामा कसे हो मामा आनंदी ममता बॅनर्जी आणि आनंद बोस ममता बॅनर्जी आनंद बोस हे 28 जुने 56 नाव सर माझे पाठे 28 स्टेटचे सीएम प्लस गव्हर्नर माझे पाठे सर त्याच्यानंतर विचार केला मी युटी बद्दल अंदमान निकोबार देवेंद्र जोशी सर चंदीगड बद्दल विचार केला तर मला वाटतं बनवारीलाल पुरोहित बनवारीलाल पुरोहितला ऍडिशनल चार्ज दिलेला आहे सर दादर अँड नगर हवेली दमन अँड दिहू आणि लक्षद्वीप यांचं सगळ्यांचं प्रफुल्ल पटेल दिल्लीला केजरीवाल सक्सेस आहे अरविंद केजरीवाल आणि सक्सेना जम्मूचे मनोज सिन्हा आहे पुडुचेरीचे तुमचे तमिलसाई सुंदर राजन आहे आणि लडाख म्हणलं का लाड म्हणलं का बीडी बीडी मिश्रा आहे एवढं जर तुला येत असेल तुला 1 ते 2 मार्क पडतील पण त्यासाठी तुझे हे 67 नावं पाठ पाहिजे आता काही लोकांना काहीच कळालं नसेल का बरं नसेल कारण तिने कुठेतरी फक्त वाचलंय त्याला पाठ नाही आणि काही लोक असे ज्यांना सगळं पाठ आहे आणि त्यांच्याकडून मी पाठ करून घेतलेला आहे असा कोणताही विद्यार्थी जो सारथीचा आहे किंवा तो सारथीच्या स्पेशल बॅचला आहे जीएच्या बॅचला आहे अशा पण तुम्ही रॅन्डमली कोणतंही स्टेट विचारा तो सगळं सांगेल अजिंक्य काळे असेल सगळे माधव गुंटे असेल या सगळ्यांना तुम्ही कोणाला विचारा सुप्रिया असेल कोणाला विचारा ते सगळं सांगतील हे झालं सर काही नाव पुढे चला सर ऑस्ट्रियन ओपन फ्रेंच ओपन विम्बल्डन ओपन आणि तुमची एक अजून असते युएस ओपन चार ओपन अतिशय महत्वाच्या विचारल्याच जातात केस आहे इकडे बघा पटपट बघ एडवणी करू नको ऑस्ट्रियन ओपन नोवाक जोकोविच जिंकला पण झाला सर गेम एका पेपरला विचारतो विम्बल्डन ओपन नोवाक जोकोविच जिंकला सांगा त्याचं कितवं टायटल होतं विम्बल्डनचं 7वं टायटल होतं याचा स्क्रीनशॉट होता माझ्याकडे स्क्रीनशॉट होता नुसतं विम्बल्डन ओपन नोवाक जोकोविच जिंकला हा मूर्खपणा आहे विम्बल्डन ओपन नोवाक जोकोविच जिंकला त्याचं 7वं टायटल होतं हा हुशारपणा आहे मग आता ऑस्ट्रेलियन ओपन नोवाक जोकोविच जिंकला त्याचं 10वं टायटल होतं त्याचं ऑस्ट्रेलियन ओपन किती टायटल होतं 10वं त्याचं टोटल 22वं टायटल होतं सर स्टेफेनॉस स्टिटिसपस मधून ग्रीसचा याला हरवलं होतं सर वुमेन्स मध्ये विचार करा ना सेबलेंका म्हणून ही जिंकली बेलारूसची आणि इलिना रॅबिकिनेला हरवलं कझाकिस्तानचं सर या बघ इथं सगळ्यात जास्त टायटल मेन्स मध्ये राफेल नडाल आणि नोवाक जोकोविचला भेटले आणि सर त्याच्यामध्ये विचार केला मी तर हे बघा इथं दिलेलं होतं ते तुमचं 7 टायटल विम्बल्डन ओपन वगैरे पण सगळ्यात जास्त टायटल राफेल नडाल आणि नोवाक जोकोविचला 22 टायटल आहे रॉजर फेडररला 20 आहे ह्यावाल्या गोष्टी मला इथून माहित पाहिजे मी फक्त इथं रिव्हिजन घ्यायच्या पर्पजने आलेलो आहे इथं शिकवण्याच्या पर्पजने आलेलो आहे शिकवणं पूर्ण वेगळं असतं हे बघा ह्या शिकवण्याच्या स्लाइड असतात एखादी मुद्दा शिकायचा ऑस्ट्रेलियन ओपन कोण जिंकलं कोणाला हरवलं तिची कंट्री कोणती याची कंट्री कोणती कितवा टायटल आहे टोटल कितवा टायटल आहे वुमेन्स मध्ये कसं कसं काय काय झालं ऑस्ट्रेलियन ओपन बद्दलची पूर्ण हिस्ट्री त्याच्याबद्दलची डिटेल माहिती मग नोवाक जोकोविच असेल वुमेन्स सिंगल बद्दल असेल डिटेल माहिती त्याच्यानंतर यांचा पूर्ण लिस्ट यांचा पण पूर्ण टेबल अशा पद्धतीने एक न्यूज शिकावा लागते ही आपण रेग्युलर बॅचमध्ये शिकलेलो आहे त्यानंतर पुढे हे पण माहिती या बघा मी तुम्हाला हे चार ओपन सांगितले ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन विम्बल्डन ओपन आणि युएस ओपन ऑस्ट्रेलियन आणि युएस ओपन हे तुमचं याच्यावर हार्ड कोर्टर होतं विम्बल्डन तुमचं फ्रेंच ओपन हे क्ले कोर्टर होतं आणि विम्बल्डन ओपन हे ग्रास कोर्टर होतं हा वाला मुद्दा पण माहिती आहे हा पुढे जाऊया सर लोक चोरतील तुमची स्ट्रॅटेजी काही चोरत नाही आपला विषय रोज बदलतो म्हणून स्ट्रॅटेजी चोरायच काय याच्यात हे असं आहे पुढे चला इथून प्रश्न येईल फिफा आहे बघा फिफा बद्दल बघा
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल दी फुटबॉल असोसिएशन, गुरुजी मला काय काय माहित पाहिजे, न्यूज तर एवढीच होती का हुगो लॉरिस म्हणून, हुगो लॉरिस म्हणून यांनी रिसेंटली रिटायरमेंट घेतली फिफा मधून रिटायरमेंट घेतली. सर तो फ्रान्स टीमचा कॅप्टन होता, मग हुगो लॉरिस रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग कंट्री, तो कोणत्या कंट्रीचा आहे, फ्रान्सचा आहे. तो कोणत्या कंट्रीचा आहे, फ्रान्सचा आहे. चला मुद्दा माहिती आहे, चला मुद्दा माहिती आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, कारण तोच मतच का बरं, फ्रान्स ही फर्स्ट रनर अप आहे, फ्रान्स ही फर्स्ट रनर अप आहे, हा वाला एक मुद्दा मला माहितीये. चला सर, मग आता हे झालं, हुगो लॉरिसने रिटायरमेंट घेतली, फ्रान्स टीमचा कॅप्टन होता, मागच्या 4 वर्षापासून तो फ्रान्सला रिप्रेझेंट करत होता, रिटायरमेंट घेतली, फ्रान्सचं फर्स्ट रनर अप म्हणून महत्वाचं आहे. फिफा बद्दल माहिती का रे, होस्ट कंट्री कतर, एवढ्या गोष्टी माहितीच पाहिजे फिफा बद्दल. होस्ट कंट्री कतर, टोटल टीम आल्या होत्या 32, इडिशन होतं 22वं, 8 वेगवेगळ्या स्टेडियम मध्ये झालं, प्रत्येक 4 वर्षातून एकदा होतं, स्टार्ट झालं होतं 1930 ला, कॅन्सल झालं 42-46 ला वर्ल्ड वॉर 2 मुळे, फाउंडेशन आहे त्याचं 1904 चं, मेंबर कंट्री आहे 211, हेडक्वार्टर आहे ज्युरी स्वित्झर्लंड, प्रेसिडेंट पुन्हा गॅनी इन्फेंटिनो म्हणून अपॉइंट झाला, प्रेसिडेंट अपॉइंट झाला. सर पहिला नंबर आला अर्जेंटिनाचा, दुसरा आला फ्रान्सचा, तिसरा आला क्रोएशियाचा, चौथा आला मोरॅक्कोचा, गोल्डन बॉल भेटला मबाप्पे यांना, मबाप्पे होता फ्रान्सचा, गोल्डन बॉल भेटला मेस्सी यांना, मेस्सी होता अर्जेंटिनाचा, गोल्डन बॉल भेटला मार्टिनेझ यांना, मार्टिनेझ पण कुठला होता तुमचा, एकंदरीत अर्जेंटिनाचाच. दीपिका पादुकोण आणि इक्कर कैलास म्हणून ह्या ओपनिंग सेरेमनी क्लोजिंग सेरेमनी साठी आलेल्या होत्या, इक्कर कैसिलास म्हणून. इक्कर कैसिलास आहे स्पेनचा, इक्कर कैसिलास कुठला आहे, स्पेनचा. स्पेन बद्दल विचार का, 2010 ला स्पेनला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे, तो स्पेनचा कॅप्टन होता. फर्स्ट प्राइज ला भेटता $42 बिलियन, सेकंड प्राइज ला भेटतात $30 बिलियन, चौथ्याला, तिसऱ्याला भेटतात $27 बिलियन आणि चौथ्याला भेटतात अराउंड $25 बिलियन. यंगेस्ट प्लेअर होता युसुफ, ओल्डेस्ट प्लेअर होता हार्डले म्हणून. विंटर वर्ल्ड कप पहिल्यांदा झाला, ऑफिशियल मॅच बॉलचा, ऑफिशियल मॅच बॉल फायनलला होता अल हिल्म, लीगला होता अल रिहलला, लीगला होता अल रिहलला. सेकंड टाइम एशिया मध्ये झाला आहे, त्याआधी जपान आणि साऊथ कोरियाला वर्ल्ड कप झालेला आहे. फर्स्ट प्लेअर सबस्टिट्यूशनल रूल 3-5 वर केलं होतं, रेफरी टोटल 36 होत्या, त्यातल्या 3 वुमेन्स होत्या. पार्टिसिपेटिंग टीम बद्दल विचार करत, ह्या वर्षी 32 होत्या, पुढच्या वर्षी 48 असणार आहे. ऑल अल रिहल्ला बद्दल मी तुम्हाला सांगितलं, फर्स्ट वर्ल्ड कप विनर रुग्वे, पहिला वर्ल्ड कप झाला होता रुग्वेला, पहिला वर्ल्ड कप कुठे झाला होता रुग्वेला. त्याच्यानंतर फर्स्ट वर्ल्ड कप विनर बद्दल बोललो आपण, कुठे झाला होता 2026 वर्ल्ड कप, युएसए मेक्सिको कॅनडाला, युएसए मेक्सिको कॅनडाला. स्पेन G20 चा परमनंट मेंबर, स्पेनचा काय संबंध आहे, इकडे बघा G20 चा परमनंट मेंबर तो, युएसए मेक्सिको कॅनडाला. अर्जेंटिना हॅज बीन एबल टू, अर्जेंटिना 36 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला होता, लुसाईल स्टेडियम, लुसाईल कतरला या वाल्या मॅचेस झाल्या. यंग प्लेअर अवॉर्ड एन्झो फर्नांडिस यांना भेटला, फेअर प्ले अवॉर्ड इंग्लंडला भेटला, ह्या वाल्या गोष्टी पण मला फिफा मधून एवढ्या डिटेल गोष्टी मला माहीत पाहिजे, ज्या आमच्या पाठ आहे, ज्या आमच्या पाठ आहे, मी म्हणतो पाठ आहे. पुढे चला, मग पुढे चला बघा, विराट कोहली बिकम्स द फिफ्थ हायेस्ट रन स्कोअर इन ओडीआय, ओडीआय मधला 5वा हायेस्ट रन स्कोअर आहे विराट कोहली. 1 नंबर सचिन तेंडुलकर, 2 नंबर कुमार संगकारा, 3 नंबर रिकी पॉन्टिंग, 4 नंबर सनत जयसूर्या, 5 नंबरला आहे विराट कोहली, 5 नंबरला आहे विराट कोहली. जे लोक हे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये नंतर पाहणार असतील तर अशा लोकांना मी सांगतो पुढे काय मुद्दा आहे, कारण ते ओनली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होतं. फुटबॉल लिजंड, इथं पण लक्षात घ्या, इथं पण प्रश्न येऊ शकतो, फुटबॉल लिजंड आणि 3 टाइम्स फिफा वर्ल्ड कप विनर पेले पासावे, फिफा चा लिजंड आणि 3 टाइम्स फिफा वर्ल्ड कप विनर पेले, हे रिसेंटली ऑबिचेरी मध्ये त्यांचं नाव आलंय, पासावे झाले. मग ते कुठले होते, ब्राझीलचे होते पेले. पेलेचं ऍक्च्युअल नाव आहे एडसन एरेंटेस डो नॅसिमेंटो, एडसन एरेंटेस डो नॅसिमेंटो द ग्रेटेस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. एकमेव खेळाडू असा जिने 3 वर्ल्ड कप जिंकले फिफाचे, 1958, 62 आणि 70 ला. ही इज द ओनली प्लेअर हॅव ऑल 3 फिफा वर्ल्ड कप टायटल. माय लाईफ अँड द ब्युटिफुल गेम ही त्यांची ऑटोबायोग्राफी आहे. ऍथलीट्स ऑफ द सेंचुरी एकंदरीत हे पण त्यांच्यावर लिहिलेलं आहे. फिफा प्लेअर ऑफ द सेंचुरी 2000 हे पण त्यांना म्हणतात. पेलेज लॉ पण आहे आणि त्यांनी त्यांच्या देशासाठी 77 वेगवेगळे गोल केलेले. मी आपण जे डिटेलमध्ये शिकलो ना त्याचं शॉर्ट करून आणलेलं फक्त, इथं जे डिटेलमध्ये आपण शिकतो ना 4-4 पेजेस मध्ये त्याला मी शॉर्ट केलेलं, याला पण मी शॉर्ट केलेलं आहे. या हिशोबाने पेलेबद्दल विचारू शकता, पेलेबद्दल विचारू शकता. पुढं बघा आता, खेलो इंडिया,
खेलो इंडिया दोन तीन आपल्याला डेज पाहिजे आपल्याला सगळे डेज पाहिजे घाई गडबड करू नका खेलो इंडिया यूथ गेम अनविल भोपाळ मध्य प्रदेश पाचवं एडिशन होतं पहिला महत्वाचा मुद्दा 6000 प्लेयर आले होते 8 डिफरंट सिटी मध्ये मॅचेस होणार होत्या हिंदुस्तान का दिल धडका दो एंथम होती मॅस्कोट होतं चित्ता आशा जे आपलं चित्ता आले त्यातलं आशा हे मॅस्कोट होतं सर त्याच्यानंतर टॉर्च होती अमरकंटक 28 वेगवेगळे खेळ खेळले गेले जिंकलं महाराष्ट्र हरवलं हरियाणाला तिसरा प्लेस आहे मध्य प्रदेशचा पहिल्या एडिशन मध्ये हरियाणा जिंकलं दुसऱ्या तिसऱ्या एडिशन मध्ये महाराष्ट्र जिंकलं त्याच्यानंतर पुन्हा हरियाणा जिंकलं आता पुन्हा महाराष्ट्र जिंकलं हे वाले एडिशन मध्ये मला माहित पाहिजे पाचवं एडिशन होतं खेलो इंडियाचं पाचवं एडिशन होतं खेलो इंडियाचं महाराष्ट्र जिंकलं सर आता शेवटचा पार्ट राहिला आता कारण आता इथपर्यंत होत्या न्यूज इथून पुढे मला पाहिजे डेज इथून पुढे मला सगळे पाहिजे डेज आणि बारकाईने लक्ष द्या हे बघा 1 ते 2 डेज पेपरला असणारे जे मी तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंट स्कीम 1-2 असणारे डेज 1-2 असणारे इंडेक्स वर कंपल्सरी क्वेश्चन असत वर्ड फर्स्ट इंडिया फर्स्ट याच्यावर क्वेश्चन असेल अपॉइंटमेंटवर 1-2 क्वेश्चन असेल अपॉइंटमेंटवर पण 1-2 क्वेश्चन असेल पट 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 इकडे बघा 5 मिनिटं ब्रेक ठेवा सर ए अरे का ऑफलाईनचं लेक्चर आहे का 5 मिनिटं ब्रेक ठेवायला फक्त डेज पाहिजे आपल्याला एकदम पटकन 130 डेज मला तुम्हाला भरवून द्यायचे 130 डेज नीट बघा आता इकडे बघा हा सगळ्यांनी माझ्याकडे बघा आणि मी जे गोष्ट सांगतोय ती आठवण्याचा प्रयत्न करा आपण शिकलेलोय बघा जानेवारी म्हणलं तर फॅमिलीमध्ये ब्रेल आहे ऑर्फन्स आहे NRI यूथ आहे आणि गर्ल्स आहे युथने आर्मी जॉईन केली गर्ल्सने एज्युकेशन स्टार्टअप टुरिझम आणि हे लोक वोटर्स करायला रिपब्लिक डेच्या दिवशी लक्षात ठेवा इथं सर वेटलँड मध्ये कॅन्सर झालेली होती प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपले रेडिओवर मदर लँग्वेज मध्ये सॉंग ऐकवतात एक सायन्स आहे सेफर इंटरनेट डे आणि तुमचं फायनान्शियल लिटरसी वीक सर झिरो डिस्क्रिमिनेशन डे ट्रिक तुम्ही आठवा वाईल्ड लाईफ मध्ये हिअरिंग सिक्युरिटी नाही सेफ्टी नाही वुमेन होती किडनी राईट करायचं वॅक्सिनेशन त्याच्यानंतर हॅपी आता पुन्हा फॉरेस्ट मध्ये जाणार नाही वॉटर डे फॉरेस्ट डे हॅपीनेस डे वॅक्सिनेशन डे कंझ्युमर राईट डे किडनी डे वुमेन डे सेफ्टी डे सिक्युरिटी डे हिअरिंग डे वाईल्ड लाईफ डे आणि झिरो डिस्क्रिमिनेशन डे हे तुमचं पार्ट आहे पण रिव्हिजन पण तेवढीच गरजेची पिलांनो म्हणून मला रिव्हिजन करायची प्रवासी डे 9 हा तेच NRI डे सर पुढे एप्रिल ऑटिझम झालेलं माइंड अवेअरनेस मॅरिटाईम हेल्थ चांगली होईल होमिओपॅथीला सेफ मग त्याच्यानंतर सेफ झाला म्हणून सेफ ऑटिझम मी आणि माने हेल्थ चांगली होमिओपॅथी स्टॅब्लिश झाला तो सेफ झाला म्हणून त्याचा हेरिटेज अर्थवर टिकून आहे तिने बुक वाचले पाहिजे पण तुम्हाला म्हणतो पण मला डान्स करायचं कसं शक्य मी म्हणलं का महाराष्ट्र आठवतो गुजरात आठवतो लेबर आठवतो फ्रीडम आठवतो आस्थामा आठवतो सर ॲथलेटिक्स आठवतो नर्स आठवतो आताच पाहिलं मी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा नर्स नंतर जर मी विचार केला सर तर त्याच्यानंतर तुमचा मला वाटतं अँटी टेररिझम डे टोबॅको डे आणि टेररिझम डे इथं कोणता एक मे मध्ये नर्स आठवतो मग तो टेररिझम हंगर आणि टोबॅको जून म्हणलं का पॅरेंट नंतर मिल्क एन्व्हायरमेंट डे एन्व्हायरमेंट मध्ये त्याच्यानंतर सर काय चाइल्ड अगेन्स्ट चाइल्ड लेबर डे त्याच्यानंतर ते एन्व्हायरमेंट मध्ये आपलं फूड सेफ्टी डे चाइल्ड ब्लड डोनेशन योगा MSME आणि स्टॅटिस्टिक्स डे हे सगळे डेज मला आठवतात सर डेट तर आपल्या पाठी सर कसं 1, 4, 6, 9, 12, 15, 24, 24, 16, 25, 25, 26 थोडस मी फास्ट घेतो फास्ट रिव्हिजन घेतो 2, 4, 11, 12, 17, 11, 12 त्याच्यानंतर इथं मला वाटतं 21 आणि 28 7 आणि 13 ते 17 फायनान्शियल लिटरसी वीक
सर एक तीन तीन चार चार आठ चौदह पंद्रह सोलह वीस एकवीस बावीस सर दोन चार पांच सात दहा अकरा अठरा बावीस तेवीस तेवीस चोवीस पंचवीस एकोणतीस सर एक 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 तीन तीन सात बारा एकवीस अठ्ठावीस एकतीस सर एक एक पांच सात बारा चौदह एकवीस सत्तावीस एकोणतीस आणि सगळ्यात सगळ्यात डेट अशाचे बरं का एक डेट चुकलेली नाहीये हा एक पण डेट इथली चुकलेली नाही हे जे मी सांगितलं ह्याचे हा हे जे मी सांगितलं ह्याचे हा हिंदी डे असतो दहा जानेवारीला ट्रॅफिकिंग डे पण असतो जानेवारी मध्ये ट्रॅफिकिंग पण डे असतो जानेवारी मध्ये हे सगळं त्याचे हे सगळं त्याचे सर हे झाले जानेवारी ते जून पटकन एकदा दोन मिनिटात पटकन एकदा दोन मिनिटात जुलै जुलै तर आमचं पाठच नाव इथून टायगर डे नेचर कंजर्वेशन डे मंडेला डे जस्टिस डे मलाला डे पॉप्युलेशन डे विचारू शकता भारताचं पॉप्युलेशन वाढले विचारू शकता पॉप्युलेशन डे अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे डॉक्टर डे सीए डे जीएसटी डे एसबीआय डे महाराष्ट्राचा ऍग्रीकल्चर दिवस ऑगस्ट म्हणलं का हिरोशिमा डे नागासाकी डे यूथ डे इंटरनॅशनल यूथ डे इंडिपेंडंट डे त्याच्यानंतर ह्युमॅनिटेरियन डे स्पोर्ट्स डे लायन डे मॉस्किटो डे इलिफंट डे इक्विटी डे फोटोग्राफी डे ऑगस्ट म्हणलं तर सप्टेंबर म्हणलं तर चॅरिटी डे टीचर डे लिटरसी डे हिंदी दिवस इंजिनियर्स डे ओझोन डे पीस डे त्याच्यानंतर तुमचा पीस नंतर विचार केला तर आमचा रिव्हरच्या कडाला टुरिझम डे रिव्हर डे टुरिझम डे हर्ट डे आणि ट्रान्सलेशन डे ओल्डर पर्सन डे महात्मा ओल्डर पर्सन डे व्हेजिटेरियन डे कॉफी डे व्हेजिटेरियन वीक महात्मा गांधी यांची जयंती नॉन व्हायलन्स डे वर्ल्ड टीचर डे कॉटन डे कॉटन डे नंतर विचार केला तर मी गर्ल्स चाइल्ड डे एज्युकेशन डे एज्युकेशन डे नंतर गर्ल्स चाइल्ड डे एज्युकेशन डे त्याच्यानंतर तुमचा मला वाटतं ऑक्टोबरमध्ये कॉटन गर्ल्स चाइल्ड एज्युकेशन तसंच पोलिओ डे युनायटेड नेशन डे आणि एअरफोर्स डे एअरफोर्स डे नोव्हेंबर म्हणलं का इथं पण चाइल्ड टेलिव्हिजन डे लॉ डे डायबिटीज डे न्युमोनिया डे कॅन्सर डे सुनामी डे इथं एड्स डे एड्स झाले ह्युमन विजय मायग्रेंट मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स म्हणजे किसान दिवस आणि गुड गव्हर्नन्स डे आर्मी डे आणि तुमचा इंटरनॅशनल डे ऑफ बँक इंटरनॅशनल डे ऑफ बँक हे पाठ आहे हा पुन्हा मी सांगतो आता पटकन डेट सांगतो मग तुम्हाला शेवट मी काही गोष्टी सांगतो हा एक 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 चार अकरा त्याच्यानंतर बारा सतरा अठरा अठ्ठावीस एकोणतीस एवढ्या वेळा सांगितलंय पाठ करून घेतलंय तीन दोन सहा तीन त्रिकोण तीन चौक बारा एकोणावीस तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा एकोणावीस एकोणतीस त्याच्यानंतर हे दहा बारा वीस वीस एकोणावीस सर पाच पाच आठ चौदा आता लिटरसी पाहिलं बरं का आपण आठ चौदा पंधरा सोळाला ओझोन एकवीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस सर एक 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 महात्मा गांधी दोन नॉन व्हायलन्स दोन हा पाच सात अकरा त्याच्यानंतर पंधरा पोलिओ चोवीस हा पण चोवीस एअरफोर्स आठला सर पाच सात चौ पाच सात बारा चौदा चौदा वीस एकवीस आणि सत्तावीस सर त्याच्यानंतर एक चार चार दहा सोळा अठरा त्याच्यानंतर बावीस तेवीस पंचवीस हे सगळे डेज माहीत पाहिजे हे सगळे डेज मला माहीत पाहिजे आणि हे दोन चार डेज नाही राजांनो हे दोन चार डेज नाही हे टोटल डेज आहे एकशे एकतीस एकशे एकतीस आणि हे डेज पाठ आहे आणि तुम्हाला पण माहिती हे डेज पाठ करायला चार लेक्चर लागतात किती लेक्चर लागतात चार लेक्चर रोज तीन महिन्याच्या हिशोबाने रोज तीन महिन्यांच्या हिशोबाने आपल्याला चार लेक्चरमध्ये किती लेक्चरमध्ये आपण चार लेक्चरमध्ये ह्या वाल्या गोष्टी चार डिसेंबर नेव्ही डे आहे सांगितलं होतं मी इथं चार डिसेंबर नेव्ही डे आणि चार डिसेंबरला इंटरनॅशनल डे ऑफ बँक आहे इंटरनॅशनल डे ऑफ बँक आहे तर ह्या हिशोबाने हे थोडस मी नोव्हेंबर डिसेंबरवाला पार्टवर आज फोकस केला होता उद्या मी जानेवारी फेब्रुवारीवर पार्टवर फोकस करेल आजच्या दिवसचं मी लेक्चर राहून देतोय आजच्या दिवसाचं मी लेक्चर राहून देतोय कारण काही मुलं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहतील पण जे मुलं रेकॉर्डेड फॉर्मॅट पाहतील उद्या तर त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे उद्या अराउंड एकवीस चारला संध्याकाळी नऊ वाजता ते लेक्चर ओनली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे का बरं सर तसं कारण त्या लेक्चरमध्ये मी तीस गव्हर्नमेंट स्कीम घेणार आहे तीस गव्हर्नमेंट स्कीम
तर ते ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट मध्ये असेल, तर ते उद्याचं लेक्चर ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट मध्ये पाहायचं. 30 गव्हर्नमेंट स्कीम प्लस बाकी अजून 70 वेगवेगळ्या न्यूज, अशी मोठी रिव्हिजन आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेणार आहे रात्री 9 वाजता. त्यानंतर उद्या संध्याकाळी 7 वाजता अर्जुन स्वप सारथी मंगेश डोपे यांचं बीए ओपन युनिव्हर्सिटी टू एसबीआय पीओ. मंगेश डोपे ओपन युनिव्हर्सिटीतून बीए झालं, तिथून तर एसबीआय पीओ पर्यंतचा प्रवास. मग एसबीआय पीओ असेल, आयबीपीएस पीओ असेल, आरआरबी क्लर्क असेल, आयबीपीएस क्लर्क असेल, हा पूर्ण प्रवास उद्या संध्याकाळी 7 वाजता अर्जुन स्वप सारथी मध्ये. तसंच उद्या सायंकाळी, तसंच उद्या संध्याकाळी 9 वाजता आपलं महामॅरेथॉनचा सेकंड पार्ट असेल, महामॅरेथॉनचा सेकंड पार्ट असेल. सगळ्या गोष्टी मी उद्या पुन्हा वेगवेगळ्या गोष्टी रिवाइज करेन ओनली लाइव्ह फॉर्मॅट मध्ये. सारथी जे बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसंच जनरल अवेअरनेस योद्धा 2.0 बद्दल मी सांगितलंय, त्यावाल्या गोष्टी बघा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हे रिव्हिजन सेशन आहे, हे शिकवणं नव्हे, हे शिकवणं नव्हे. ओके, तर चालेल, आपण थांबूया इथे, आपण इथे थांबूया. भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये रात्री 9 वाजता. धन्यवाद. हा यही रस्ता है तेरा, तूने अब जाना है. हा यही सपना है तेरा, तूने पहचाना है. यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना. बेस केलाय. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मेनचे पेपर असतात त्यावेळेस सरांचे लेक्चर सिरीज चालू होते, तर त्यावेळेस एक ते 6 महिन्यात वाचलेलं एवढं लक्षात राहत नाही, पण सर ज्यावेळेस तुम्ही शिकवायला चालू करतात ते असं पोपटासारखा मी बोलायला लागतो. तो एक पॉझिटिव्ह पॉईंट खूप म्हणजे सरांच्या बाबतीत की खूपच ट्रेंड आहे. कारण आज आम्ही पेपरला जातो ना, विचारत ना कोणत्या क्लासला, तर सारथी एज्युकेशन. मग ते अक्षय सर जी शिकवत होता. अच्छा, क्या बात आहे. अक्षय सरांना तर ठेवायचं, म्हणजे सरांमुळे मी जीए मध्ये पास झाले. माहिती तुम्हाला अपवित अक्षय सर हे 5-6 वेळेस मी जिंकतो नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल बऱ्यापैकी. आणि नंतर माझं खूप झालेत. आता मी करंट अफेअर्ससाठी अक्षय सरांना फॉलो करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी मी शिकवलेलं काहीच नाही येणार त्या दिवशी भारतात कोणीच शिकवलेलं काहीच नाही येणार, एवढा विश्वास स्वतः ठेवा. हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले, क्या दूरियां